UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. इंदापूरमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा, हर्षवर्धन पाटील आज पवार गटात प्रवेश करणार. जनतेच्या आग्रहाखातर निर्णय, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. पाच वर्ष थांबण्याची मानसिकता नाही म्हणून हर्षवर्धन पाटील चाललेत. हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर शिरसाटांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटलांचा निर्णय दुर्दैवी. स्वर्गीय शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसलात, हे योग्य नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. अमित शहांच्या नेतृत्वात सुरक्षा आणि विकासाच्या अनुषंगानं बैठक. मुख्यमंत्री शिंदेसोबत विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा होण्याची शक्यता. शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढील आठवड्यातही सुरूच राहणार. उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक आज पुण्यात पवारांना भेटणार, तर 10 तारखेला मुंबई दौरा. आरएसएसकडून भाजपची खरडपट्टी, हिंदुत्ववादी मुद्द्यांना बगल दिल्यानं आरएसएस दक्षिण मुंबईतील पदाधिकारी नेत्यांवर नाराज, सूत्रांची माहिती. आचारसंहितेपूर्वी स्थानिक पातळीवर लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घ्या, विकास कामं, योजना लोकांपर्यंत योजना पोहोचवा, अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांना सूचना दिल्या. रामराजे निंबाळकरांच्या वादात अजित पवारांची मध्यस्थी, 2 दिवसात रामराजेंसोबत अजितदादांची बैठक, सूत्रांची माहिती. रामराजे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा. महाविकास आघाडीच्या आजपासून 3 दिवस बैठकांचं सत्र, जागावाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसात होणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य. पिंपरी विधानसभेत भाजपला धक्का, भाजपच्या माजी नगरसेविका सीमा साबळे पवारांच्या भेटीला, साबळे पवार गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक. नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा काका पुतण्या लढतीची शक्यता, अनिल देशमुख पवार गटाकडून तर आशिष देशमुख भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता. रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजप आणि सकल हिंदू समाजाकडून विरोध, नागरिकांचं म्हणणं मागवलं असतानाच कार्यालयाच्या उद्घाटनाचा घाट, भाजपच्या राजेश सावंतांचा आरोप. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो आजपासून धावणार, सकाळी बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरए जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो सुटणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.